सर्वोच्च न्यायालय आता नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड प्लॅटफॉर्म या राष्ट्रीय न्यायिक विदा जाळे मंचा अंतर्गत येणार आहे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ही घोषणा केली आहे यामुळे न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांचा मागोवा घ्यायला मदत होणार असून कामांमध्ये पारदर्शकता येईल असं चंद्रचूड यांनी म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयात ऐंशी हजारांहून जास्त प्रकरणं प्रलंबित आहेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीशांच्या या घोषणेचं कौतुक केलं आहे तंत्रज्ञानाचा अशा प्रकारे उपयोग केल्यानं आपल्या देशातली न्यायवितरण प्रणाली अधिक पारदर्शक होईल असं पंतप्रधानांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे